विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. त्यातच यावर्षी राज्यात विजयादशमीच्या मुहूर्तावर एकाच दिवशी 6 ठिकाणी दसरा मेळावे होत आहेत. राज्यात कोल्हापूरमध्ये परंपरागत शाही दसरा सोहळा असतो. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा असतो. त्यानंतर शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेनेच्या राजकीय परंपरेनुसार दसरा मेळाव्याला सुरुवात केली होती. परंतु मध्यंतरी शिवसेनेत झाले. गेल्या वर्षापासून 2 वेगवेगळे मेळावे होत आहेत. शिवतीर्थावरील दसरा मेळावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात येत आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर दुसरा मेळावा होत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याची प्रथा शिवसेनेने कायम ठेवली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवानगड येथे देखील एक मेळावा होत आहे. तर यंदा पहिल्यांदाच मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांचा नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे. नारायणगडावर होणाऱ्या या दसरा मेळाव्यासाठी बार्शी तालुक्यातील काही मराठा समाजाचे आंदोलक कार्यकर्ते दाखल झाले आहेत. त्यांनी सायकलने प्रवास करून नारायणगडाचे ठिकाण गाठले आहे. ते कोणत्या निर्धाराने आले आहेत, प्रवासाचा त्रास झाला का यावर कार्यकर्त्यांनी संवाद साधला, त्यावरील अस्मिता व्हिजनचा एक स्पेशल रिपोर्ट. तुम्ही कुठून आले? मी सोलापूर जिल्हा बार्शी या ठिकाणावरून आलेलो आहे. बर, सकाळी किती वाजता निघालते तुम्ही? काल मी तरी 6:30 आसपास निघालो. सायंकाळी 6 वाजता? हो. जेवण खाऊन कुठे केलं तुम्ही रस्त्याने? जेवण खाऊन रस्त्यात केलं, पण जेवणापेक्षा जास्त पोहोचणं महत्वाचं होतं. त्याच्यामुळे जेवण खाणं त्याला काय एवढी जास्त. संपूर्ण नाव काय? माझं नाव रवींद्र नंदकिशोर लोकरे, राहणार बार्शी जिल्हा सोलापूर. बर बर बर. आणि तुम्ही आता दाजेगडावर जाणार का? हो. बर, काय तुमच्या मनात काय गडाविषय काय मनात? गडाविषय म्हणजे आज मराठा समाजाचा भूतना भविष्य कधी न होणारा कार्यक्रम होणार आहे, आणि स्वतंत्र व्यासपीठ मिळाले मराठा समाजाला, त्याच्यामुळं ते सगळ्या इतिहासामध्ये त्याची नोंद तर होईलच, त्याच्यात काही शंका नाही. पण तिथं स्वतःहून जाऊन साक्षीदार होणं हे सर्वात महत्वाचं होतं. सायकलवर आला की मशाल आहे का पुढची? हो, मशाल नाही, ज्योत आहे. ज्योत काय, त्याच्याबद्दल सांगा थोडं. ते म्हणजे एक आपल्या क्रांतीचं एक प्रतीक आहे. तुम्ही आता बीडमध्ये दाखल झालाय, कसा होता प्रवास आणि रस्त्याने त्रास झाला का? त्रास नाही, आज जो माझ्या समाजाला त्रास होता त्या त्रासापुढे हा त्रास काहीच नाही. परंतु या ठिकाणी रस्त्या खास खळगे, थोडासा त्रास झाला. हो ना, वाईट वाटले ना, बीडच्या दुर्दशा बघून वाईट वाटलं. आम्हाला माफ करा, आम्ही बीडकर म्हणून एक सामान्य जनता आहोत. पण ज्या दिवशी जरांगे पाटलांचं राज्य महाराष्ट्रात येईल त्या दिवशी तुम्हाला बीडमध्ये आल्यानंतर असा त्रास होणार नाहीच ना, साहजिकच आहे. आता तुम्ही या ठिकाणी पोहोचलात, काय भावना आहेत? नारायणगडावर जाण्याची तुम्हाला ओढ लागली? ओढ लागली. भेटणाऱ्या दादांना गेल्यावर उद्या? आता भेटणार नाही भेटणार, आता तो नशिबाचा भाग. आता काय, एवढ्या करोडो लोकांमध्ये माझे एकट्याचा हट्ट धरणं पण चुकीच आहे. दादा दादा येत आहेत. काय काय कशी सजवली आहे सायकल? आज शक्यतो महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये आज मराठ्यांच्या विषयी इतर समाजातील लोकांना भडकवलं जात आहे, आणि मराठा समाज कधीही दुसऱ्या समाजाला सोडून राहिलेला नाही आणि राहणारही नाही. त्याच्यासाठी मी बार्शी तू दिल्ली यात्रा केली, त्यावेळेस देखील मी सर्व समाजाचे झेंडे लावूनच केली. बार्शी ते आंतरवाडी केली, तेही सर्व झेंडे लावून केले, आणि इथून पुढं पण भविष्यात सर्व धर्मसमभाव ह्या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच वागणार आणि समाजाला संदेश देत जाणार. तरी काही समाजकंटकांनी पिवळा आणि निळा झेंडा काढलेला आहे, त्याच्यामुळं मला वाईट पण वाटलं. मी झेंडे शोधले पण मला काय ते भेटले नाहीत. कुणी काढला झेंडा तुमचा पिवळा? आणि ते कुणी बघितलंच नाही ना. कोण लोक होते ते काहीच लक्षात नव्हतं ना. मी जेव्हा नाश्ता करायच्या आजेमध्ये असताना कुणी तर काढले ते, कारण काही दिल्लीपर्यंत जाऊस तर कधी माझे झेंडे पडले नाहीत, त्यामुळे बीडपर्यंत तर पडणार हे शक्यच नाही. कुठं 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 काढले झेंडे तुमचे? तरी सर्वसाधारण चोळाखरी ते मांजरसुमा एवढ्या एरियामध्येच काढले गेले. पाठीमागचे 2 झेंडे तुमचे काढले? हो. तुम्ही या ठिकाणी प्रतिमा लावलेल्या आहेत महापुरुषांच्या, सर्व समाजातील महापुरुषांच्या. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, कोणकोणत्या प्रतिमा आहेत आणखी? आज आऊसाहेब जिजाऊ माता, नंतर शिक्षण महर्षी आपले फुले, आणि नंतर अहिल्याबाई होळकर आहेत,
गाडगे महाराज आहेत, सावित्रीबाई फुले, महाराणा प्रताप, जिजामाता आहेत, संत रोहिदास महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज हो, आणि अमर शेख ज्यांनी महाराष्ट्रातनी मुंबई वाचवली, अमर शेख आहेत, बरोबर आहे. काय तुमचे म्हणजे तुम्ही इतका सामाजिक समतेचा संदेश देतात तरी देखील तुमच्या गाडीचे पिवळा आणि निळा झेंडा त्या ठिकाणी काढलेला आहे, ठीक आहे असू द्या, त्याच्यावर आपण सगळ्यांना एक चांगला संदेश या ठिकाणी देतोय. परंतु कसा असेल संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांचा नारायणगडावर होणारा दसरा मेळावा? ते आता मी सांगितलं ना, भूतन भविष्य होणारा तो मेळावा असेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजाचे एक स्वतंत्र व्यासपीठ, स्वतःच्या हक्काचं व्यासपीठ झाले, हा सर्वात मोठा आनंद आहे. आता किती वेळात नारायणगडावर तुम्ही पोहोचणार? एक सर्वसाधारण 2 ते 2.5 तासात. 2-2.5 तासात हो, पूर्ण वेळ सायकलवर आलाय हो. काय राज्यातील नागरिकांना काय आव्हान कराल? राज्यातल्या नागरिकांना आव्हान एवढंच करील की बाबा जो मराठा समाज आतापर्यंत लढत आलेला आहे, दुसऱ्याच्या न्यायासाठी लढत आलाय, तर सर्वांनी एकजूट होऊन मराठा समाजाला न्याय द्यावा आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं. या ठिकाणी काही बांधव म्हणतात निळा ध्वज लावा, त्यांना सांगा काय घडलंय तुमच्या बद्दल. आताच माझा निळा ध्वज आणि पिवळा ध्वज जो होता तो आता 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरात जाणून बुजून कुणी तर काढलेला आहे आणि तो मी शोधतोय, पण काय मला कुठे भेटलेला नाही. आता या ठिकाणी बीड मध्ये पोहोचलाय तुम्ही, काही त्रास झाला का येताना? त्रास म्हणजे काहीच नाही, फक्त ओढ होती त्याच्यामुळे त्रासाचा काही विषयच नाही, एक आनंदाने उत्साही होऊन आलेलो आहे. रस्त्यात तुमचं लोकांनी कसं स्वागत केलं? रस्त्यात लोकांनी फार चांगल्या पद्धतीने स्वागत केलं, चहा पाणी जेवण नाश्ता एकदम, म्हणजे असं वाटत होतं की मी माझ्या स्वतःच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्येच आहे. या ठिकाणी बीडचेच या ठिकाणी बालासाहेब चव्हाण आहेत या ठिकाणी. तर दादा या ठिकाणी आपले भाऊ या ठिकाणी बार्शीवरून या ठिकाणी या गाडीमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत, काय तुमच्या या ठिकाणी भावना आहेत, कसं स्वागत बीड जनतेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी होत आहे? सर्वप्रथम जय शिवराय, मी बालासाहेब चव्हाण किल्लेधारूर चोरांबा. तर हे जी आपले काय नाव म्हणले रवींद्र लोकरे, रवींद्र लोकरे जे आहेत तर हे बार्शीवरनं सायकलवर आलेत. आता सायकलवर येत असताना त्यांनी सायकल पूर्ण सजवलेली आहे, त्यांनी फक्त मराठा समाजासाठी चलो नारायणगड जिल्हा बीड मराठा दसरा मेळावा आणि वरी सर्व महापुरुषांचे फोटो टाकलेले आहेत. पण त्यांचं म्हणणं असं आहे की मी एका हॉटेलवर चहा पाण्यासाठी थांबलो होतो तर काही समाजकंटकांनी त्याच्यातला पिवळा आणि निळा झेंडा, बघा पिवळा आणि निळा झेंडा हा काढून घेतला म्हणजे त्याला कोणती वृत्ती म्हणावं लागेल त्याला. आता त्यांनी इकडं बघा, हा हिरवा झेंडा लावलेला आहे, हा लाल झेंडा लावलेला आहे, हा भगवा झेंडा लावलेला आहे, इथं निळा झेंडा होता आणि इथं एक पिवळा झेंडा होता. तो पिवळा झेंडा आणि निळा झेंडा कोणीतरी समाजकंटकांनी काढून घेतला. बरं चालू द्या असू द्या, आपल्याला त्याच्यावर जास्त भाषण नाही करायचं. तर सर्व समाज बांधवांना मी सांगतो की बघा, सर्वसामान्य माणूस हा सायकलवर बार्शीहून आला आहे, सायकलवर समाजासाठी त्यांच्या मनात एवढे असताय की ते स्वतः सकाळी 6 वाजता ते बार्शीहून निघाले आणि उपाशीपोटी ते इथपर्यंत आले. ते बघा हे झेंडे दाखवतात, ते असे झेंडे होते सायकलला त्यांच्या पहिले, बरोबर आहे ना, असे झेंडे होते ते काढले. आणि हे समाज बांधव सायकलवर आलेत तर तुम्ही सुद्धा स्वतःच्या मोटरसायकली, स्वतःचे रिक्षे, स्वतःचे ट्रॅक्टर, स्वतःचे टेम्पो, स्वतःच्या पशी जी बी गाडी आहे, 4-व्हीलर असेल 2-व्हीलर असेल, तर सगळ्यांनी तुम्ही नारायणगडावर उद्याच्याला 12 वाजेपर्यंत यायलाच पाहिजे, तुम्हाला यावंच लागतंय. आणि तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र लातूर निलंगा उदगीर ती साईट कुंजे इकडून जे समाज बांधव येणार आहे तर काशीद साहेब तुम्ही ते हे दाखवा समर्थ लॉन्स. आणि बीडमधले सर्व मंगल कार्यालय बीडमध्ये असे समर्थ लॉन्स आहे, इथं पण तुमची राहण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि इथं पण तुम्ही आपले समाज बांधव ते दाखवा, खुर्च्या टाकून बसलेले ते समाज बांधव चौरे साहेब आहेत. शुभेच्छा देऊ काय का ना, तुम्हाला येतो आम्ही. तर हे चौरे साहेब जे आहेत तर हे ह्यांचं समर्थ लॉन्स आहे, तर ह्या समर्थ लॉन्स